सकस आहाराची कमतरता आणि धावपळीची जीवनशैली यामुळे सध्या अनेक आजार जडतात. यामध्ये थायरॉइड या आजाराचाही समावेश असून हा आजार महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पण घाटी रुग्णालयाच्या बायोकेमिस्ट्री विभागातील थायरॉइड चेकअप मशीन बंद असल्यानं थायरॉइड चेकअपसाठी येणाऱ्या रुग्णांना चेकअप न करताच परतावं लागतंय. थायरॉइड ही मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण ग्रंथी आहे. या ग्रंथीचे स्थान गळ्यात विशिष्ट ठिकाणी असते. शरीर किती वेगाने ऊर्जा खर्च करते, शरीरात किती प्रोटीन तयार होतात आणि अन्य हॉर्मोन्सच्या बाबतीत शरीर किती संवेदनशील आहे या बाबींवर या ग्रंथीचं नियंत्रण असतं. थायरॉइडच्या तक्रारींचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अन्नातील आयोडीनची कमतरता आणि आहारातील पोषण मूल्यांच्या ढासळत्या प्रमाणामुळेही थायरॉइडचे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वेळीच उपचार केले नाही तर हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम या दोन्हींमुळे शरीरात गंभीर स्वरूपाची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. परंतु शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बायोकेमिस्ट्री विभागातील थायरॉइड चेकअप मशीन बंद असल्यानं रुग्णांची तपासणी थांबली आहे. या मशीन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचं समजत आहे. निधी मंजूर करून मशीन दुरुस्तीची मागणी रुग्णांमधून सध्या केली जात आहे.